नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये। मित्रांनो, आज आपण प्राचीन भारतामध्ये जे सांस्कृतिक बदल झाले होते त्यांच्याशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। फॉर एग्जांपल, प्राचीन भारतामध्ये कोणकोणते ग्रंथ लिहिले गेले, ठीक आहे, कोणकोणते साहित्य त्यावेळेस अवेलेबल होते आणि त्याच्यामुळे आपल्याला इतिहासाबद्दल जे बरीच इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला मदत झाली। तर हे नेमकं कोणाच्या काळात लिहिले गेले, त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे, ते कशाचे रिलेटेड होते आणि त्यावेळेसचं आपला समाज जीवन किंवा त्यावेळेस आपल्या भारतामध्ये कशा पद्धतीची राजव्यवस्था होती किंवा प्रशासन एखाद्या राज्याचं कसं होतं याच्याविषयी आपल्याला तिथनंच माहिती मिळालेली आहे। आणि त्याच्यामुळे हे जे साहित्य आहे तर याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन्स प्रत्येक एग्झाममध्ये पाहायला मिळतात। सो जसे की तुम्ही इथे पाहू शकता, हे संगम साहित्य आहे, ठीक आहे। तर संगम साहित्यावर तर आपल्याला नेहमी क्वेश्चन विचारले जातात, जसं की सिलप्पादिकरम किंवा मणिमेखलाई। आता हे लिहिणारे कोण आहेत यांच्याविषयी पण आपल्याला विचारतात, जसं की कुवल्लवरम, ठीक आहे, किंवा आणखीन असे जे काय आहे ते आपल्याला 11th किंवा त्याच्या पुढच्या याच्यामध्ये पाहायला मिळते। सध्या आपल्याला 6th बुकच्या याच्यानुसार जे दिलेले आहेत ते आपण इथे पाहून घेऊ, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले संगम साहित्य म्हणजे काय, तर त्यावेळेस जे तमिळनाडू, ठीक आहे, आताचा जो तमिळ जो प्रदेश आहे तिथे काय व्हायचं, तर एका काही वर्षाच्या नंतर किंवा काही एका पिरियडनंतर तिथं एक जे विद्वान लोक होते त्यांची सभा भरायची आणि त्या सभेमध्ये ते आपलं साहित्य ते लोक प्रसिद्ध करायचे, ठीक आहे। तर हे जे सभा होत्या त्यावेळच्या साहित्याच्या, संगम साहित्य म्हणजे काय, तर जे विद्वान लोक होते आणि त्यांच्या ज्या सभा व्हायच्या, ठीक आहे, या सभेमध्ये जे साहित्य संकलित झालं होतं तर त्या साहित्यांना काय म्हणतात, संगम साहित्य। आणि ते सभा होत होते त्याला म्हणतात, ठीक आहे, सभा, ओके। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे हे माहीत पडलं की म्हणजे संगम साहित्य म्हणजे काय। तर संगम ज्या म्हणजे साहित्यिकांच्या, विद्वान साहित्यिकांच्या ज्या सभा झाल्या तिथनं जे साहित्य समोर आलं त्याला आपण संगम साहित्य म्हणतो, ओके। आता हे जे संगम साहित्य आहे हे तमिळ भाषेत आहे, ठीक आहे, आणि तमिळ भाषा जी आहे हे सगळ्यात प्राचीन भाषा आहे असं आपण इथे म्हणू शकतो, ठीक आहे। तर संगम साहित्यातून आपल्याला काय माहिती मिळते, तर संगम साहित्यातून आपल्याला एकंदरीत दक्षिणेमध्ये कशा पद्धतीची राजकीय आणि सामाजिक व्यवस्था होती याची माहिती मिळते, राईट। तिथे कोणते राज्य होते, कोणाचं राज्य कधी होतं याच्याविषयी आपल्याला या साहित्यामध्ये माहिती मिळते। त्याच्यानंतर पहा धार्मिक साहित्य। आता वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे साहित्य पण आपल्या भारतामध्ये बऱ्या पैकी अवेलेबल आहे, त्याच्यापैकी जसं की आपण आगम ग्रंथ, ठीक आहे, तर आगम ग्रंथ कोणाचे असतात, तर जैन धर्माचे होते, त्रिपिटक बौद्ध धर्माचे होते, भगवद्गीता आपल्या हिंदू धर्मामध्ये, ठीक आहे। तर जैन धर्माचा जो आगम ग्रंथ आहे याच्याविषयी आपल्याला माहीत आहे की त्यांनी जे आपलं उपदेश दिले ते कोणत्या भाषेमध्ये होतं, तर आगम ग्रंथामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर अर्धमागधी ही त्यांची भाषा होती हे पण आपल्याला माहीत आहे। आता अर्धमागधी, सौरसेनी आणि महाराष्ट्री ह्या प्राकृतिक भाषा होत्या, सॉरी प्राकृत भाषा म्हणतात त्यांना। आणि या भाषांमध्ये सुद्धा वर्धमान महावीरांचा जो उपदेश आहे तो संकलित केलेला आहे, ठीक आहे। आता हे जे भाषा साहित्य आहे, ठीक आहे, तर याच्यामध्ये काही अपभ्रंश भाषेतसुद्धा काही चरित्र किंवा महापुराण जे आहे ते लिहिली गेलेली आहे, काही कथा लिहिल्या गेलेल्या आहेत। तर त्या कोणत्या आहेत, तर सिद्धसेन दिवाकर यांचं समयसूतक, ठीक आहे, हे न्यायशास्त्रावर पुस्तक आहे, लक्षात ठेवा। समयसूतक कोणं लिहिलं, सिद्धसेननं, आणि हा कशावर आहे, न्यायशास्त्रावर आहे, ठीक आहे। हे एक प्राकृतिक ग्रंथ आहे, ओके। त्याच्यानंतर विमल सूरी यांचं ओमैचर्य हे सुद्धा प्राकृत भाषेमध्ये आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलं, रामकथा सांगितलं, ओके, लक्षात ठेवा। आपल्याला क्वेश्चन असा विचारतो की दिवाकराने जे लिहिलं, सिद्धसेन दिवाकराने कोणतं ग्रंथ लिहिला, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे समयसूतक, किंवा समयसूतक या ग्रंथामध्ये आपल्याला काय कशाविषयी माहिती भेटते
हे सुद्धा विचारू शकतात, तर न्यायशास्त्र आयुष्य. ओके, आणि रामकथा कशात सांगितलं जातं, पौमय चरित्र, हे कोणाचं आहे, विमल सूरी यांचं. ओके, त्याच्यानंतर हरिभद्र सूरीचा समराई कच्छ आणि उद्युत समराई कच्छ कहा आणि उद्योतन सूरीचा कुवलय मालकहा हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ठीक आहे, थोडं डिफिकल्ट आहे, प्रोनाउन्शिएशन शायद चुकलं असेल माझं. ठीक आहे, तर ते तुम्ही ॲडजस्ट करून घ्याल. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की जे बौद्ध धर्मामध्ये जे त्रिपिटक आहे किंवा सुत्तपिटक, विनयपिटक, ठीक आहे, आदिधम्मपिटक, तर हे ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतात. तर याचा अर्थ म्हणजे काय, नेमकं पिटक म्हणजे काय, तर पिटक म्हणजे याचा अर्थ होतो पेटी. ठीक आहे, आता त्रिपिटकामध्ये काय असतं, तीन पेट्या, याचा अर्थ त्रिपिटक म्हणजे काय, तर तीन पेट्या. तर ह्या तीन कोणकोणत्या आहेत, तर ते आहे, पहिलं जे आहे ते सुत्तपिटक. ठीक आहे, आणि याच्यावर आपल्याला क्वेश्चन पण आलेला आहे, सुत्तपिटक या ग्रंथामध्ये काय आहे. तर सुत्तपिटक याच्यामध्ये जे गौतम बुद्धाने उपदेश केले होते, ठीक आहे, तर हे उपदेश एकत्रित करून संकलित करण्यात आलेले आहे. आणि म्हणून यांना काय म्हणतात, तर सुक्ते म्हणतात, या वचनांना काय म्हणतात, सुक्ते म्हणतात. ओके, आणि याच्यामध्ये काय आहे, तर उपदेशाची वचने आहेत. ओके, त्याच्यानंतर त्यांचं दुसरी पेटी कोणती आहे, विनयपिटक. विनय म्हणजे याचा अर्थ इथे यांनी सांगितलं की नियम. आता त्यावेळेस जे बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनिया होत्या, तर त्यांनी सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये कसे वागायला पाहिजे याच्याशी रिलेटेड नियम आहे. म्हणजे जे धर्म चालवतात त्या लोकांनीसुद्धा धर्माच्या नियमानुसार कसं वागायला पाहिजे हे त्यांच्यासाठी काही वेगळे नियम होते. त्याच्यानंतर अधिधम्म पीठक ही तिसरी पेटी होती, आणि याच्यामध्ये गौतम बुद्धाने जे तत्त्वज्ञान लोकांना समजून सांगितले होते याचे स्पष्टीकरण होतं. ठीक आहे, म्हणजे याच्याविषयी तत्त्वज्ञान जे आहे याच्याविषयी सांगितले आहे, पण हे पाली भाषेमध्ये होतं. तर याचंच इथे स्पष्टीकरण जे आहे, या ग्रंथाचं स्पष्टीकरण कर्णांना अट्ठकथा, ठीक आहे, म्हणजे अर्थकथा नावाचा ग्रंथसुद्धा एक प्रसिद्ध आहे. ओके, सो इथे आपल्याला तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्या तीन कोणत्या कोणत्या आहेत, तर त्या तीन आहेत कोणत्या, इथे तुम्ही पाहू शकता. पहिलं सुत्तपिटक, ज्याच्यामध्ये सुत्तपिटक, सुत्त म्हणजे उपदेश, ठीक आहे, विनय म्हणजे नियम, बौद्ध भिक्खूनी कसं राहावं याचा नियम दैनंदिन जीवनामध्ये, विनय नियम, अधिधम्म, अधिधम्म म्हणजे तत्त्वज्ञान. ठीक आहे, याच्यामध्ये तत्त्वज्ञान समजून सांगितलेलं आहे. ओके, आणि या तत्त्वज्ञानाचं जे स्पष्टीकरण देणारा पुन्हा एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे अर्थकथा, आणि त्यालाच अट्ठकथा असंही म्हटलेलं आहे. ओके, आता याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की बौद्ध धर्मामध्ये भिक्खुनी पण असत. तर ह्या ज्या भिक्खुनी होत्या, ठीक आहे, किंवा ह्या ज्या स्त्रिया ज्ञानी स्त्रिया होत्या तिथे, तर त्यांनी त्यांच्या अनुभव सांगणाऱ्या काही गाथा लिहिलेल्या आहेत, रचल्या आहेत. ठीक आहे, एका प्रकारचे ते समजा त्यांचे त्यांनी अनुभव किंवा त्यांनी स्वतः लिहिलेल्या काही गोष्टी हे सुद्धा संकलित केल्या गेल्या आहेत. आणि ह्या कशात आहेत, तर पाली भाषेत आहेत, आणि याला काय म्हणतात, तर थेरी गाथा. ठीक आहे, तर थेरी गाथावर आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतो. ओके, थेरी गाथा म्हणजे काय, तर याची संख्या इथे दिलेली नाही, जवळपास ह्या 73 स्त्रियांचं वगैरे असं ज्ञान संकलन केलेलं आहे, तर हे थेरी गाथा. ओके, तर आय होप की हे तुम्हाला समजलं असं. आता याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की जे भगवद्गीता आहे हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ समजला जातो. ठीक आहे, आता यासोबतच हा जो ग्रंथ आहे तो महाभारताचा एक भाग आहे असं म्हटलं जाते. ओके, आणि आपण नेहमी त्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट नेहमी ऐकायला येते की फळाची आशेनाकरता माणसाने कर्म करायला पाहिजे, आणि असंच हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. ओके, म्हणजे ईश्वरांची भक्ती करण्यासाठी सर्वांसाठी मार्ग खुला आहे, ईश्वराची भक्ती कोणीही करू शकते. त्याच्यानंतर आठव्या शतकामध्ये शंकराचार्य होऊन गेले, आणि हे जे शंकराचार्य आहेत, तर यांनी ज्ञान आणि वैराग्य या गोष्टीवर भर दिला. ठीक आहे, ज्ञान आणि वैराग्य,
त्यांनी त्यावेळेस जे उपनिषदे होती किंवा ब्राह्मण सूत्रे होती किंवा हे आपलं भगवत गीता जे आहे, तर यांचं ज्यांनी अर्थ स्पष्ट केला, ठीक आहे, म्हणजे संस्कृत भाषेत होता आणि बऱ्याण आता काही जणांनी वेगळा अर्थ लावू शकतात, त्या पद्धतीने ते जे शंकराचार्य आहे तर त्यांनीसुद्धा यांचं स्वतःचं असं स्पष्टीकरण लिहून ठेवलेलं आहे, ठीक आहे. आता त्यासोबतच त्यांनी भारताच्या चार देशांना चार काय बसवून मठाची स्थापना केली, ठीक आहे. तर हे मठ कोणते कोणते होते, तर पहिला होता बद्रीनाथ इथं आहे द्वार, त्याच्यानंतर द्वारका इथं आहे, जगन्नाथ आणि शृंगेरी या चार ठिकाणी आहे मठांची स्थापना, ठीक आहे. तर क्वेश्चन आपल्याला सिम्पल इथून असं विचारतात की जे शंकराचार्य होते यांनी कोणत्या चार ठिकाणी मठांची स्थापना केली, तर याच्यापैकी एखादा अक्षर जे आहे ते आपल्याला चुकीचं दिलं जाऊ शकते, जसं की इथे दुसरं एखादा अलाहाबाद वगैरे देऊन देतील किंवा दुसरं कोणतंही देतील, ओके. तर ही गोष्ट तुम्ही इथे अगदी बारकाईने लक्षात ठेवा, ओके. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला, तर कौटिल्य यांनी लिहिला, आणि याच्यामध्ये त्यांनी शासन व्यवस्था कशी असावी याच्याविषयी सुद्धा आपल्याला इथे माहिती पाहायला मिळते, ओके. याच्यानंतर व्याकरण ग्रंथ, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले जे व्याकरण ग्रंथ होतं, ठीक आहे, हे कोणी लिहिलं, तर सगळ्यात पहिलंचं जे व्याकरण आहे ते लिहिलं आहे पाणिनी यांनी, आणि या पुस्तकाचं नाव काय आहे, तर अष्टाध्यायी, ओके. तर पाणिनी यांनी जे व्याकरण लिहिलं ते संस्कृतमध्ये होतं आणि हेच आपण प्रमाण ग्रंथ मानतो, राईट. सो इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पाणिनी यांचं अष्टाध्यायी, ओके, आणि हे व्याकरणाचं काय आहे, प्रमाण ग्रंथ आहे, ओके. तर पतंजलीने काय केलं, पतंजली या दुसऱ्या विद्वानाने हे जे महाभाष्य ग्रंथ आहे, ठीक आहे, हा लिहिला पतंजलीने, महाभाष्य ग्रंथ लिहिला, आणि या ग्रंथात पाणिनीचे जे अष्टाध्यायी या ग्रंथाचे सूत्रीचे म्हणजे सूत्रांचे स्पष्टीकरण केले, ओके. म्हणजे पाणिनी यांनी कोणता लिहिला, पाणिनी यांनी अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिला पाणिनी यांनी, आणि याच्यामध्ये काय आहे, तर व्याकरण आहे, संस्कृत व्याकरण. आता हे संस्कृत होतं, ठीक आहे. सो संस्कृत बऱ्याच जणांना येत नव्हतं, तर पाणिनी यांचा जो महाभाष्य हा ग्रंथ होता, तर याला स्पष्टीकरण करण्याचं, या सूत्रांचं स्पष्टीकरण करण्याचं नाव सुद्धा पाणिनी यांनी, म्हणजे पाणिनीचा जो ग्रंथ आहे तो पतंजली यांनी लिहिला आहे, ठीक आहे, ओके. महाभाष्य या ग्रंथामध्ये, म्हणजे महाभाष्य हा ग्रंथ पतंजलीने लिहिला, आणि पतंजलीने जो महाभाष्य ग्रंथ लिहिला याच्यामध्ये आपल्याला कशाविषयी माहिती मिळते, तर अष्टाध्यायीविषयी माहिती मिळते, ओके. तर हे गोष्ट इथे तुम्हाला अगदी इम्पॉर्टंट आहे, सो हे तुम्ही नोट करून ठेवाल, ओके. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट पाहूया आपण. त्याच्यानंतर आर्ष आणि अभिजात महाकाव्य कशाला म्हणतात, याच्यावरही आपल्याला क्वेश्चन आलेले आहेत, ओके. तर पाहूया आर्ष आणि अभिजात महाकाव्य, ओके. आता आर्ष म्हणजे काय आणि अभिजात महाकाव्य म्हणजे काय, हे सगळ्यात पहिले आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले काव्य, ठीक आहे. म्हणजे जे गोष्ट ऋषींनी रचलं त्यांना काय म्हणतात, तर आर्ष म्हणतात, ओके. तर ऋषींनी कोणते कोणते रचले, तर आपल्याला माहीत आहे की जसं रामायण आहे, महाभारत आहे, ठीक आहे, हे ऋषींनी रचलेले महाकाव्य आहेत आपल्याला माहीत आहे, ओके. आता हे जे महाकाव्य आहे, तर सगळ्यात पहिले तुम्ही मला हे सांगा की रामायण वाल्मिकीने लिहिलेलं आहे, ओके. त्यासोबत जे महाभारत आहे हे कोणी लिहिलं, तर हे लिहिलं व्यास यांनी, ओके. तर महाभारत जे आहे ते कोणी लिहिलं, व्यास यांनी, ओके, या ऋषीने हे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर कौरव आणि पांडव जे आहे, तर यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्याचा विषय हा महाभारताचा आहे, आणि रामायणामध्ये आपल्याला रामाबद्दलची माहिती दिलेली आहे, ओके. आणि हे जे महाकाव्य आहे, कोणतं, जे महाभारत आहे याच्यामध्ये श्रीकृष्णाचा काय रोल होता हे आपल्याला माहीत आहे, आणि सगळी जे
युद्धाचं वर्णन ते श्रीकृष्णाने सांगितलं तर त्यालाच आपण भगवद्गीतासुद्धा असं म्हटलं जाते. ओके, त्याच्यानंतर बघा, आता आपण आर्ष म्हणजे तर पाहिलं, आता अभिजात म्हणजे काय. तर अभिजात साहित्य म्हणजे असं साहित्य जे कोणत्याही काळामध्ये अबाधित राहते. ठीक आहे, म्हणजे ते नेहमी त्याची जी गौरव आहे तो गौरव कसा असतो, नेहमी जशास तसाच म्हणजे मेंटेन राहतो. फॉर एक्झाम्पल पहा, आता हे अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाचं एक रघुवंश आहे. त्याच्यानंतर कुमार संभवन हे तसेच बारावीचे किरात अर्जुन, माघाचे शिशुपालवध, हे असे साहित्य आहे जे खूप प्राचीन आहे, पण ते आणखीनही काय आहे, त्यांचा गौरव आपल्याला समजू शकतो आपण, की ते एक महान साहित्य आपण त्याला आताही समजतो. म्हणून अशा साहित्याला अभिजात साहित्य असं म्हटलं जाते. ओके, तर अभिजात सांस्कृतिक भाषेतील कालिदासाची रघुवंश. ठीक आहे, जे अभिजात आहे ते आताच आपलं कालिदासांचं रघुवंश हे नाटक. ठीक आहे, तसेच कुमार संभव आणि भारवीचे किरात अर्जुन हे तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला याचे रायटर विचारतात, जसं शिशुपालवध कोणाचं आहे, तर महागाचे आहे. ठीक आहे, हे आपल्याला विचारतात. त्याच्यामुळे यांचे नावं जे आहे हे तुम्हाला अगदी पाठ असणं खूपच गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर पहा नाटक. आता या काळामध्ये कोणते कोणते नाटक प्रसिद्ध होते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला हा ग्रंथ माहीत असणं गरजेचं आहे, भरतमुनी यांचा नाट्यशास्त्र. ओके, भरतमुनी यांचा कोणता नाट्यशास्त्र. त्याच्यानंतर पहा, प्राचीन संस्कृतमध्ये भास यांचं एक साहित्य आहे आणि त्याचं नाव आहे काय, स्वप्न वासवदत्त. ठीक आहे, ओके, भास यांचं. त्याच्यानंतर कालिदासांचं आपल्याला माहीत आहे अभिज्ञान शाकुंतलम. ठीक आहे, शाकुंतल हे एक नाटक जे आहे ते कालिदासाचं प्रसिद्ध आहे. ओके, इथे तुम्हाला भरतमुनीचं नाट्यशास्त्र विचारू शकतात, त्याच्यानंतर भाषांचं स्वप्न असो दत्त. ठीक आहे, आणि कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतलम. ओके, तर हे काही नाटक जे आहे तर त्या काळामध्ये खूप असे प्रसिद्ध होते. त्याच्यानंतर त्या काळामध्ये अशा बऱ्याच कथा साहित्य पण लिहिले गेलेले आहे. तर त्याच्यापैकी आपल्याला माहीत आहे कोणते कोणते आपण पाहिलं होतं, तर याच्या आधी जसं की हे जे पंचतंत्र आहे. ओके, पंचतंत्र हा ग्रंथ कोणाचा आहे, याच्यावर आपल्याला बऱ्याच वेळेस क्वेश्चन पण येऊन गेलेला आहे. तर हा आहे विष्णू शर्मा यांचा. ठीक आहे, त्याच्यानंतर बृहत्कथा, तर ही कोणाचं आहे, गुणाड्यांची बृहत्कथा. आता हे कोणत्या भाषेत आहे, तर हे पैशाची नावाच्या प्राकृत भाषेमध्ये आपल्याला आढळते. ओके, त्याच्यानंतर बौद्ध धर्मामध्ये अनेक जातक कथा हे फेमस आहेत. हे तुम्ही NCERTमध्ये यांच्याविषयी तुम्हाला आणखीन डिटेल माहिती मिळू शकते. ओके, तर इथून आपल्याला तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, कोणत्या, तर गुणाड्याची बृहत्कथा. ठीक आहे, विष्णू शर्मा यांचं पंचतंत्र. हा क्वेश्चन तर नेहमी विचारला गेलेला आहे. ठीक आहे, कोणत्या ना कोणत्या आपण साध्या तलाठीच्या एक्झाममध्ये पण याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर होऊ शकतं आता याच्यानंतर हे दुसरं विचारू शकते, त्याच्यानंतर बौद्ध धर्मामध्ये जातकथा. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा या काळामध्ये लोकजीवन कसं होतं याच्याविषयी माहिती. तर साधारणतः लोकजीवनामध्ये एवढं असं पाहण्यासारखं काही आहे नाही, पण जसं की तुम्ही इथे श्रेणी ही गोष्ट लक्षात ठेवू शकता, म्हणजे त्यावेळेस जे व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या त्यांना श्रेणी अशी म्हणत होते. बाकी जे आहे ते शेती वगैरे व्यवसाय हे याच्यावर तुम्हाला एवढा क्वेश्चन विचारणार नाही, त्याच्यामुळे हे नाही पाहिलं तरी चालू शकतं. हां, त्याच्यानंतर विज्ञान हे महत्त्वाचं आहे, कारण वैद्यकशास्त्र जे आहे याला खूप महत्त्व आहे. कारण जे आता आपलं जे वैद्यकशास्त्र आहे हे आपल्या आयुर्वेदापासून बऱ्यापैकी विकसित झालं आहे असं मानलं जाते. तर भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे आपल्या सगळ्याला माहीत आहे. आता आयुर्वेदामध्ये आपल्याला
काही रोगांची लक्षणे सांगितलेली आहे, त्या रोगांचं निदान कसं लावायचं, त्याच्यावर उपचार कसे करायचे, म्हणजे विचार करा, त्या काळामध्ये सुद्धा आपलं इथलं रोगशास्त्र जे आहे तर ठीक आहे, वैद्यकशास्त्र हे बऱ्यापैकी आपण असं म्हणू शकतो डेव्हलप होतं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की जो बिंबिसार होता त्याच्या दरबारामध्ये जो जीवक नावाचा एक प्रसिद्ध वैद्य होता आणि त्याने जो ग्रंथ लिहिला ते कोणता आहे, तर चरक संहिता. ठीक आहे, म्हणजे त्यांनी काही चिकित्सा कशा करायच्या, औषध कसे बनवायचे याच्याविषयी याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळते. त्याच्यानंतर इथे दुसरं जे शल्यविरा विशारद होते तर त्यांचं नाव होते सुश्रुत. तर सुश्रुत यांनी काय म्हणतं लिहिलं, तर सुश्रुत संहिता. यांनी पण बऱ्याच रोगाच्या निदान आणि त्यांच्या उपायाविषयी माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे, जसं की यांनी सांगितलं की जखमा बऱ्या कशा करायच्या, अस्थिभंग म्हणजे हाडं वगैरे तुटली तर ते कशा पद्धतीने आपण त्याला बरं करू शकतो, किंवा काही ठिकाणी ऑपरेशन कसं म्हणजे शस्त्रक्रिया कशा करू शकतो. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे सुश्रुत यांचं हे जे ग्रंथ होतं सुश्रुत संहिता, याचं अरबी भाषेमध्ये त्यावेळेस भाषांतर पण झालं आणि त्याला अरबी भाषेमध्ये किताबे सुसूद असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वाङ्भट्टाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले आणि वाङ्भट्टाचं कोणतं आहे, अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता. ओके, हे दोन आहेत, लक्षात ठेवा, अष्टांग हृदय संहिता आणि अष्टांग ग्रंथ वाङ्भट्ट. आता हे तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवता हे तुमच्यावर आहे, पण हे तुम्हाला लक्षात ठेवलंच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही आहे. त्याच्यानंतर सिद्ध नागार्जुन जे आहेत तर त्यांनी रस रत्नाकर हा ग्रंथ लिहिलेला आहे, ते एक बौद्ध भिक्खू होते. ठीक आहे, तर त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव काय आहे, रस रत्नाकर. ठीक आहे, तर विज्ञानमध्ये हे दोन चार ग्रंथ जे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर गणित आणि खगोलशास्त्रसुद्धा त्या काळामध्ये बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं होतं, हालांकी समाजामधून त्याला बराच विरोध सहन करावा लागला, पण जसा जसा टाईम गेला तर या गोष्टीचं महत्त्व हे लोकांना समजायला वेळ लागला नाही. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल यांचं आपण आर्यभट्टांचं उदाहरण माहीत आहे, हे खगोलशास्त्र होते. ओके, आर्यभट्ट, आणि त्यांनी आर्यभट्टी हा ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे, आर्यभट्ट आणि आर्यभट्टी हा ग्रंथ लिहिला होता. त्याच्यानंतर शून्याचा शोध पण लागला होता यांनीच. ठीक आहे, प्रथम हे एकम दहम हे जे अंकांची बदली असते हे सुद्धा यांनीच शोधली होती. त्याच्यानंतर यांनीच काय सांगितलं होतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ठीक आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्यांनी सांगितलं. त्याच्या पहिले लोक काय म्हणतो, सूर्यपृथ्वीभोवती फिरतो, आणि या गोष्टीसाठी त्यांना समाजामधून बराच विरोध पण झाला होता, पण ते आपल्या मताशी ठाम राहिले होते. ओके, त्याच्यानंतर 6व्या शतकामध्ये वराहमिहीर नावाचा एक व्यक्ती होता, तर त्यांनी पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. ठीक आहे, वराहमिहीर हे जे होते तर यांनी पंचसिद्धांतिका हा ग्रंथ लिहिला होता, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे जे पंचसिद्धांतिका आहे हे काय आहे, तर याचंच बाकीच्या याच्यामध्ये पण रूपांतर झालेलं आहे, जसं की रोमन इजिप्त. ठीक आहे, यांच्यामध्ये पण याचा विचार केला जातो. ओके, आता याच्यानंतर पहा की शिक्षणाची केंद्रे, तर त्यावेळेस शिक्षणाची केंद्रे कोणते कोणते म्हणून उदयाला आली. ठीक आहे, आणि ही कुठे कुठे होती याच्यावरही आपल्याला क्वेश्चन जे आहे ते विचारले गेलेले आहेत, जसं की तक्षशिला. तक्षशिला हा प्रदेश कुठं होता, तर पाकिस्तानमध्ये होता. राईट, तर पाकिस्तानमध्ये असताना हे जे शहर आहे हे डेव्हलप झालं होतं आणि इथं तक्षशिला जे विद्यापीठ आहे ते खूप फेमस झालं होतं. ओके, आणि इथं बऱ्यापैकी सगळ्याच ज्या गोष्टी होत्या त्यांचं शिक्षण इथं दिलं जायचं. ठीक आहे, आता हे पहा, म्हणजे हे गौतम बुद्धांचं जो समकालीन असलेला जीवक नावाचा जो वैद्य आहे तो कुठून होता, तर तो पण तक्षशिलेचाच होता. चंद्रगुप्त मौर्य तो पण इथूनच होता. ठीक आहे, व्याकरणकार पाणिनी, चरक वैद्य
ठीका जीवक आणि चरक दोन्ही जे वैद्य आहे हे तक्षशिलेचेच विद्यार्थी होते। ठीक आहे, आता हे जे सिकंदर होता, सिकंदराच्या बरोबर आलेले काही ग्रीक इतिहासकार आहेत, त्यांनी तक्षशिलेचे वर्णन त्यांच्या याच्यामध्ये केलेले आहे। आता ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे एकही विद्यापीठ नाही असेसुद्धा त्यांनी लिहून ठेवले। म्हणजे लक्षात ठेवा की फार पूर्वी काळामध्ये भारत एज्युकेशनमध्ये खूप पुढे होता। ठीक आहे, आणि इथं जे चीनी बौद्ध जे हे लोक आले होते, ठीक आहे, तर त्यांनीसुद्धा याच्याविषयी बरीच अशी माहिती लिहून ठेवलेली आहे। ठीक आहे, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तक्षशिला हे त्या काळामध्ये खूप मोठं असं विद्यापीठ होतं आणि इथं जे आहे तर सगळ्या देशाचे विद्यार्थी इथं शिकायला यायचे। जसं की इथे बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवल्या जात होत्या। या विद्यापीठामध्ये काय शिकवायला जायचं तर वैदिक वाङ्मय, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे बौद्ध तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा बऱ्याच विषयाचं शिक्षण इथं दिलं जात होतं। आणि हे जे तक्षशिला विद्यापीठ आहे हे खूप महत्त्वाचं विद्यापीठ होतं त्यावेळेस। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा वाराणसी। आता वाराणसी हे कुठे आहे तर गंगे आणि वारणा आणि असी नदीचा प्रदेश आहे। ठीक आहे, तर या प्रदेशामधल्या मध्ये या दोन नद्यांच्या मधला जो प्रदेश आहे त्याला वाराणसी असे म्हणतात। ओके, आणि या वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन बौद्ध तत्त्वज्ञानाचे शिक्षण त्या काळामध्ये दिले जायचं, म्हणजे प्राचीन काळापासून दिलं जायचं बौद्ध जैन आणि वेदांचं, कुठं? वाराणसीमध्ये। ठीक आहे, त्याच्यानंतर वल्लभी। वल्लभी हे कुठे आहे तर हे आहे गुजरातमध्ये। ठीक आहे, गुजरातमध्ये जे सौराष्ट्र त्याला वल्लभी नावाचं प्राचीन नगर होतं। ठीक आहे, आता हे जे नगर होतं तर 5व्या ते 8व्या शतकामध्ये तिथे जैन आणि बौद्ध ठीक आहे तत्त्वज्ञानाचे शिक्षण इथे दिले जायचे। आणि या ठिकाणी युआन शॉंग आणि इत्सिंग हे चीनी बौद्ध भिक्खूंनी वल्लभीला पण भेट दिली होती। युआन शॉंग कुणाचं समकालीन होतं? वर्धमान महावीरांचं। ठीक आहे, ही गोष्ट पण तुम्हाला लक्षात ठेवायला काही हरकत नाही। त्याच्यानंतर पहा नालंदा विद्यापीठ। ओके, तर नालंदा विद्यापीठाचं सुद्धा त्यावेळेस बरीच अशी ख्याती होती आणि इथं पण बरेच असे विद्यार्थी राहण्यासाठी शिक्षणासाठी येत होते। हे कुठे आहे तर हे आजच्या जो बिहारचा प्रदेश आहे पटना वगैरे, ठीक आहे, इथं हे विद्यापीठ होतं। आणि सम्राट जे हर्षवर्धन होते त्यांनी या विद्यापीठाला खूप अशा देणग्या पण दिल्या होत्या आणि इथे पण युवांशंगनीत सिंग यांनी इथे येऊन गेले होते आणि त्यांनी असं इथे एक वर्णन केलेलं आहे की इथं हजारो विद्यार्थ्याला राहण्याची सोय होती असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे। म्हणून हे आपल्याला याच्याविषयी माहीत पडलं आहे। ओके, त्याच्यानंतर विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी त्यावेळेस विद्यार्थ्यांना परीक्षा पण द्यावी लागे, लक्षात ठेवा, त्याला आपण एंट्रन्स एक्झाम म्हणतो ते तशा पद्धतीने। तर याच्यावरून तुम्ही समजू शकता की भारताचे हे जे जसं तक्षशिला आहे, नालंदा विद्यापीठ आहे, तर हे त्यावेळेस किती प्रसिद्ध विद्यापीठ होते याच्यावरून इथं तुम्हाला अंदाज लागू शकतो की इथे ॲडमिशनसुद्धा एंट्रन्स दिल्याशिवाय भेटत नव्हतं। ठीक आहे, म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर विक्रमशिला। विक्रमशिला विद्यापीठ म्हणजे हे पण आजचं जे भागलपूर आहे बिहारमध्ये, ठीक आहे, हे इथे हे विद्यापीठ होतं आणि धर्मपाल नावाच्या राजाने याची स्थापना केली होती। हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? विश्वसनाच्या जवळपास 8व्या शतकामध्ये जो धर्मपाल पाल घराण्यातला एक राजा होता। ठीक आहे, हे पण आपण पाहणार आहोत, पाल, प्रतिहार आणि गुर्जर। ठीक आहे, तर हे तीन सत्ता जेव्हा उदयाला आले तर त्यांच्यापैकी धर्मपाल होता आणि यांनी इथे काय इथे 6 विहार बांधले आणि ते स्वतंत्र असे त्यांनी प्रवेशद्वार इथे ठेवले होते। हे विक्रमशिला विद्यापीठाचं बांधकाम जे आहे ते यांच्याच परवानगीने झालं।
ठीक आहे. इनफॅक्ट ते त्यांनीच करून घेतलं. ओके, त्याच्यानंतर पहा या काळामध्ये जे या काळामध्ये अनेक जे कला आहे ठीक आहे, ते कला त्याच्यामध्ये कांचीचं एक जे स्तूप आहे, कांची शहर कुठं आहे आपल्याला माहीत आहे की तामिळनाडूमध्ये आहे, आणि हे पण त्यावेळेस शिक्षणाचे केंद्र होते. ओके, म्हणजे आता हे दक्षिणेला शिक्षणाचं एकच केंद्र होतं कांची. इकडे जरी आपण पाहिलं की जवळपास तीन चार होते, पण इकडे एकच होतं, आणि इथं पण बौद्ध आणि जैन धर्माचं वैदिक धर्माचं शिक्षण अध्यापन केलं जायचं. ठीक आहे, हे होतं पल्लवांच्या काळामध्ये. हे पण गोष्ट लक्षात ठेवा, पल्लवांच्या काळामध्ये कांची येथील शिक्षणाची सोय होती, विद्यापीठ होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर स्थापत्यकला. तर स्थापत्यकलामध्ये आपण इथे पाहिलं की जसं की बरेच त्यावेळेस अनेक गोष्टी भारतामध्ये जे आहे त्याचं खूप असं समोर आल्या होत्या. ठीक आहे, तर त्याच्यापैकी कोणते हे स्तूप होते, स्तूप आपण पाहू शकतो, दगडी स्तंभ अशोकाच्या काळातले, त्याच्यानंतर जे हे आपलं कारले भजे वगैरे, अजंठा वेरूळच्या लेण्या. ठीक आहे, तर असे मूर्तिकलेचं गुप्तांच्या काळात मूर्तिकलेंचा पण आपल्याला माहीत आहे की हे झाला होता, विकास झाला होता. महाबलीपुरमची मंदिरे आपण पाहिली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण चालुक्यांनी जे मंदिरं बांधली होती त्याच्याबद्दल आपण माहिती याच्या आधीच्या याच्यामध्ये पाहिली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर मैरोलीतील जो स्तंभ आहे, ठीक आहे, लोहस्तंभ आहे, हे पण आपल्याला माहीत आहे. नटराजची कांस्य मूर्ती, तर त्यावेळेची मूर्ती केलेचा तुम्हाला याच्यावरून अंदाज येऊ शकतो. ओके, आता हे आपण याच्याशी रिलेटेड काही माहिती पाहिली आहे, पण आणखीन इथे तुम्हाला हे माहीत आहे का, हे पण तुम्हाला अगदी इम्पॉर्टंट असे काही बॉक्स दिलेले आहे, आणि हे तुम्हाला पाहणं गरजेचंच आहे. ठीक आहे, तर त्यावेळेस कोणती महाराष्ट्रामध्ये प्राकृतिक आणि सांस्कृतिक भाषा होती. ठीक आहे, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये प्राकृतिक आणि संस्कृत दोन भाषा होत्या, आणि याच्यापासूनच बाकीच्या भाषा विकसित झाल्या असतील असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्याच्यापैकी प्राकृत हा शब्द जो आहे तो प्रकृतपासून तयार झाला. प्रकृती म्हणजे आपण माहीत आहे नैसर्गिक, म्हणजे नैसर्गिक भाषा दैनंदिन जीवनातली, आणि ह्या कोणकोणत्या आहे हे आपल्याला विचारू शकतो, जसं की पैशाची, सौरशैनी, मागधी आणि महाराष्ट्री. ठीक आहे, ह्या चार भाषा कोणत्या आहेत, तर ह्या प्राकृत भाषा आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर काही अपभ्रंश भाषा पण निर्माण झाल्या यांच्या चुकीच्या प्रोनन्शिएशनामधून. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण हे सगळं पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्र, ठीक आहे, हे अर्थशास्त्र ग्रंथ कोणी, कौटिल्य यांनी लिहिला, विष्णुगुप्त, त्यांचं नाव कौटिल्य विष्णुगुप्त किंवा चाणक्य आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे, तर राजांचं काय कर्तव्य आहे, त्यांनी मंत्री निवडताना काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, संरक्षण व्यवस्था कशा पद्धतीने असायला पाहिजे, दुर्गांचे प्रकार कोणते कोणते आहे, सैन्यांची रचना कशी असायला पाहिजे, गुप्तहेर योजना कशी असली पाहिजे, खजिना कसा सांभाळला पाहिजे, दप्तरांची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरी, शिक्षेचे प्रकार, प्रशासन, असे बरीच बारीक सारीक तपशील जे आहे ते आर्य चाणक्यांनी लिहून ठेवलेली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा हे तेवढं काही इम्पॉर्टंट नाही. हां, हे कनाद. ठीक आहे, तर कनाद हे त्यावेळचे खूप मोठे असे ऋषी होते, आणि यांनी काय केलं, तर वैश्विक दर्शन नावाचा एक ग्रंथ लिहिला होता, आणि या ग्रंथामध्ये त्यांनी अणु आणि परमाणू जसं की ॲटम अँड मॉलिक्युलचा त्यांनी इथे विचार केला होता, आणि त्यांनी तेव्हा हे मत मांडलं होतं की हे विश्व जे आहे ते असंख्य वस्तूंनी बनलेले आहे. ठीक आहे, आणि ह्या वस्तू कशाच्या निरनिराळ्या बारीक बारीक अणूने बनलेल्या आहे. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवा की ॲटम्स आणि मॉलिक्युलबद्दलसुद्धा सगळ्यात पहिले कोणी उच्चार केला तर ते कणच होते, आणि ते पण
भारतीय होते लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पण एक भारतीय होते. ओके, तर हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण ह्या शाळा वगैरे पाहिल्या, ठीक आहे, म्हणजे त्यावेळचे जे विद्यापीठ वगैरे कोणती होती, कशी होती, तर याच्याशी रिलेटेडसुद्धा आपण इथे माहिती पाहिलेली आहे. ठीक, ओके. तर अशा पद्धतीने आपण हा प्राकृतिक भारत प्राचीन हे आपण इथे संपवलेलं आहे. आय होप की तुम्हाला याच्यातली सगळी माहिती जी आहे ते तुम्ही नोट डाऊन केली असेल, आणि हे याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट अशी माहिती आहे, तो याला मिस तुम्ही करू नका. कारण सगळीच माहिती मी तुम्हाला नेहमी सांगत आहो की इम्पॉर्टंट आहे, आणि याच्याही पेक्षा आणखीन जर माहिती असेल तर ते 11th आहे. याच्यानंतर तुम्ही लगेच 11th बुक पण वाचू शकता, बट जर नाही वाचलं तर डोंट वरी, आपण नेक्स्ट याच्यामध्ये त्याच्याबद्दल पण माहिती पाहूया. ओके, तर अशा पद्धतीनं आज हा आपण पूर्ण जो टॉपिक आहे तो चांगल्याने कवर केलेला आहे. आय होप की तुमच्या सगळ्यांना हे नक्कीच आवडलं असेल. आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण सांगा, आणि पाहिल्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार.